मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा मोनिकाला म्हणते की तुम्ही हे घर सोडून जाऊ नका, पिहूला तुमची खूप गरज आहे. त्यावेळी मोनिका म्हणते, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे, कारण तुझी आई आहे ना मंजुळा, तिला तर खूप सांगायची घाई झाली आहे. तू ही शुभंकरची मुलगी आहे ते. अगं, हे सत्य असंच लपवलं तर कुठे काय बिघडतं? मी फक्त माझ्या पिहूसाठी हे सर्व करतीये, तुझ्या बहिणीसाठीच करतीये ना. अगं, पिहूला जर सत्य समजलं की शुभंकर बाप आहे, तर ती माझ्याबद्दल काय विचार करेल? आणि मी जर तिच्यापासून दूर निघून गेले कुठे, तर मग तिला माझ्याशिवाय राहणार आहे का? त्यावेळी स्वराला ती बरोबर बोलण्यामध्ये अडकवते आणि म्हणते की प्लीज तुझ्या बहिणीसाठी काम कर. तेव्हा व्हायचं असं स्वरा विचारू लागते. तेव्हा मोनिका म्हणते, तू एक काम कर, मुलाला सत्य सांगायचंच असेल ना तर सांगू दे. माझा एक व्हिडिओ बनव, त्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही सत्य सांगते आणि हे घर सोडून कायमची जाते. त्यावेळी स्वरा ते असं करू नका, पिहूला तुमची खूप गरज आहे. मग आता मोनिका म्हणते की मग तू माझ्यासाठी एक काम कर, जे मंजुळाने पत्र लपवलं होतं ना ते माझ्याकडे 10 मिनिटांमध्ये आणून दे. बघ, तुझ्याकडे 10 मिनिट आहे, तुला तुझ्या बहिणीला मदत करायची आहे की नाही? तेव्हा स्वरा म्हणते, हो करायची आहे. त्यावेळी मोनिका आता बॅग भरण्याचं नाटक करत असते, तर स्वरा लगेच ते पत्र आणण्यासाठी जात. स्वरा तिथून गेल्यानंतर मोनिका लगेच गालातल्या गालात हसते आणि म्हणते, नाईस जॉब स्वरा. इकडे स्वरा ही रूममध्ये येते आणि लगेच गाठवड्यातून काढून त्यामधून ते पत्र देखील काढते. तेव्हा आता स्वराला जरा वाईटच वाटत असतं की मंजुळाईला जेव्हा हे समजेल तेव्हा ती माझ्यावर खूपच चिडेल. या विचाराने ती पेटीमध्ये तसाच एक कोरा कागद ठेवते. तेच मोनिकाकडे ते पत्र घेऊन चाललेली असते. इकडे मोनिका आता स्वरा कधी येते याची सारखी वाट पाहत असते. सारखी ती दार उघडून पाहत असते. तेवढ्यातच स्वरा येते तर मोनिका रडण्याचं नाटक करते. स्वरा ही तेथे येऊन लगेच तिला ते पत्र दे. मोनिका आनंदाच्या भरात आता स्वराला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, खरंच तू माझं खूप मोठं काम केलं आहेस. आता मी पिहू जवळच कायमची राहणार आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आहे ना, तो आपण उद्या करूयात, चालेल ना? स्वरा म्हणते की हो, नक्की चालेल. मग तू तुझ्या मंजुळा आईला तो व्हिडिओ दाखव, म्हणजे तिला समजेल की माझं पिहूवर किती प्रेम आहे ते. असं आता मोनिका स्वराबरोबर गोडगोड बोलते. त्यानंतर स्वरा ही मोनिकाकडे पाहतच राहते, कारण मोनिका ही ते पत्र जाळून टाकत असते. तर स्वराला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिने मोनिकाबरोबर विश्वासघात केलेला असतो. काही वेळानंतर आता स्वराही तेथून जाते. मोनिका त्या पत्राची राख हातात घेऊन, आता फक्त DNA टेस्ट राहिली आहे, ती पण मी बरोबर मॅनेज करेल, ती पण मोनिका स्टाईलने, असं आता ती मनातल्या मनात विचार करत असते. आणि DNA टेस्टचे रिपोर्ट कसे बदलायचे याचा विचार करून ती गालातल्या गालात हसते. दिवशी पिहूही नाश्ता करत असते, तर मोनिका तिला म्हणत असते की त्या शुभंकरची पोलीस कंप्लेंट मी केली आहे, आता तुला काही त्रास होणार नाही, कारण तू फक्त मम्मावर विश्वास ठेवायला हवा, शुभंकर ना सर्व खोटं बोलतोय. तेव्हा पिहू ठीक आहे असं म्हणते आणि रूममध्ये जाते. मग नंतर आता निरंजन मामा असतात, ते मोनिकाला ज्यूस घेऊन येतात. वेळी मोनिका म्हणते की मल्हारचा नाश्ता आहे ना तो माझ्याकडे घेऊन या, मी त्याला रूममध्ये नेऊन देते. तेव्हा ठीक आहे असं निरंजन मामा म्हणतात. ते देखील आता सँडविच आणि ज्यूस हे लगेच मोनिकाकडे देतात. मोनिका मात्र नाश्ता एन्जॉय करत असते. तेव्हा मंजुळा तेथे ते रागातच तिच्याकडे पाहू लागते. निरंजन मामा तिथून गेल्यानंतर आता मंजुळा म्हणते, काय ग, लाज, लज्जा, शरम, अब्रू हे सगळं काही त्या ज्यूसमध्ये उकळून प्यायली की काय? अगं, कालपासून तुझ्या नवऱ्याने एक घाससुद्धा अन्नाचा घेतला नाही आणि इथं तू चांगली नाश्ता वरपते. त्यावेळी मोनिका म्हणते की तुला काय करायचं आहे, माझ्या नवऱ्याची काळजी घेण्यासाठी मी आहे ना आणि आयुष्यभर इथेच राहणार आहे, तू त्याची काळजी करूच नको, मी आहे, बायको आहे त्याची समर्थ हे सर्व करण्यासाठी. आणि तू त्याला दाखवण्यासाठी जे काही प्रूफ गोळा करते ना की पिहू ही शुभंकरचीच मुलगी आहे, लेटर वगैरे गोळा करण्याचं काम फक्त तूच कर, बाकी काहीच करू नको. मंजुळा आता म्हणते की तू माझी काळजी करू नको, तू तुझी काळजी कर, कारण तुझे खूप दिवस आता इथे या घरामध्ये कमी राहिले आहेत. त्यावेळी तू मला सांगू नको काय करायचं ते, कारण तुला काय हवं ना मला घराबाहेर काढून, असं आता मंजुळालाच ती उलट म्हणते. त्यावेळी आता मी सनीला ती पत्र लिहिलीच नव्हती असंही ती म्हणते. तर आता ती तेथून गेल्यानंतर मंजुळा मनातल्या मनात विचार करू लागते. ही म्हणती आहे की सनीला मी पत्र लिहिली नव्हती, करून सवरून
असंही बोलते. आता हिच्याकडे मी पाहतेच असं म्हणून आता ती रूममध्ये जाते. स्वरा देखील तेथे येते. आता त्या वैद्यहीच्या आठवणींचं असलेलं गाठोडं सोडून त्यामधून पेटी काढून ते पत्र देखील मंजुळा काढते. स्वराला आता खूप वाईट वाटलेलं असतं कारण मंजुळाबरोबर ती सर्व खोटं बोलतच असते. तर आता ते पत्र घेऊन लगेच मंजुळा ही रूम बाहेर पडते. तेव्हा स्वरा म्हणते की म्हणजे मनुका काकू बोलत होत्या ना ते बरोबर होतं. मंजुळा आई मल्हारला पत्र दाखवणारच. तेव्हा ती आता रूम बाहेर येते. दुसरीकडे मोनिका मल्हारसाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणते मल्हार तुझा प्रॉब्लेम नक्की काय आहे, तुझा माझ्यावर विश्वासच नाही का? आता मल्हार मोनिका बरोबर काहीही बोलायला तयार नसतो. सारखी एक्सप्लेनेशन देऊ लागते की पिहू ही तुझी मुलगी आहे, ही आपली मुलगी आहे, ती शुभंकरची मुलगी नाही आहे. आता DNA टेस्टचे रिपोर्ट जेव्हा येतील ना तेव्हा तुला समजेल मल्हार, असं म्हणून ती त्याचा आता सालसूतपणाचा आव्हानात मोनिका म्हणत असते. हे बघ मल्हार, जर तू पिहूवर विश्वास ठेवला नाही, माझ्यावर विश्वास ठेवला नाही, तर मग पिहूला किती वाईट वाटेल. अरे जेव्हा DNA टेस्टचे रिपोर्ट येतील ना आणि मग जेव्हा सत्याचा उलगडा होईल ना तेव्हा पिहू उगीच तुझ्यापासून दुरावेल. त्यामुळे तू प्लीज तिच्यावर असा कोणताही संशय घेऊ नकोस. तू ती शुभंकरची मुलगी असेल ते, कारण तो खूप फ्रॉड माणूस आहे. म्हणजे तुला आपल्या प्रेमावर विश्वास नाही तर त्या फ्रॉड शुभंकरवर विश्वास आहे का? मोनिका पुढे खूप रडण्याचं नाटक करत असते. मल्हार तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. त्यानंतर ती मल्हारच्या डोक्यावर आता हात ठेवणार असते आणि म्हणते की पिहू ही फक्त आणि फक्त. आता मंजुळा तोच हात पकडते आणि म्हणते अजिबात शपथ घेऊ नको. मल्हारलाही आता आश्चर्याचा धक्का बसतो की मंजुळा अशी का वागतीये. पुढे आता मंजुळा म्हणते सनी आणि मोनिकाची लेख ही पिहू आहे आणि मी तो पुरावा आता तुम्हाला देते, असं म्हणून ती मल्हारकडे ती चिठ्ठी देते. घरातील सर्वजण आता तेथे येतात. आता मोनिकाच्या अंगावर ती चिठ्ठी फेकत मंजुळा रागातच म्हणते तुझ्यासारखी खोटारडी बाई मी आजपर्यंत कुठेही पाहिली नव्हती. अगं तू लाज शरम तर सोडली आहेस, पण देवाला सुद्धा तू घाबरत नाही. अगं इथे केलेली पाप ही इथेच फेडून जावं लागतं. अगं स्वतःच्या नवऱ्याची आणि पोटच्या मुलीची शपथ घेताना थोडे सुद्धा तुझे हात कापले नाहीत का? किती खोटं बोलावं यालाही मर्यादा असते. अगं काल मी तुला धमकावलं होतं की उद्या तू सत्य सांगणार आहे की नाही मल्हारला, पण तू सुधरायचं नावच घेत नाही. अजून तू किती खोटं बोलशील, खोटारडीच आहे तू. मला तू काल सत्य सांगितलं नाही तर मी तुला सांगितलंच होतं मी सर्वांना हे सत्य सांगणार, चिठ्ठी दाखवणार. म्हणूनच आज मी चिठ्ठी घेऊन इथे आली आहे. ता मोनिका लगेच ती चिठ्ठी उचलते आणि फाडून टाकणार असते. मल्हार तिचा हात पकडतो आणि म्हणतो मोनिका नाही फाडायची. अगं आता तर माझ्या डोक्यावर हात ठेवून तू म्हणत होतीस ना की पिहू ही माझीच मुलगी आहे म्हणून. मग मंजुळाने आता पुरावा आणला तर तुझ्या पायाखालची जमीन सरकली का? तू लगेच हा पुरावा सुद्धा फाडायला निघालीस का? त्यावेळी मोनिका म्हणते फाडू नाही तर मग काय करू. ही मंजुळा सुद्धा शुभंकरच्या मदतीसाठी जातीये आणि ते दोघेही प्लॅन बनवून मला यामध्ये गोवतायत. त्यावेळी मंजुळा म्हणते तू एवढी खरी आहे ना, मग दाखव ती चिठ्ठी सर्वांना. मल्हार आता मोनिकाला फोर्स करत असतो की मला त्या चिठ्ठीमध्ये पाहायचंय ना की काय आहे ते, तू उघड अगोदर ती चिठ्ठी. आता मोनिका खूप घाबरते. लगेच ती चिठ्ठी उघडून पाहते तर तिलाच धक्का बसतो. मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार मंजुळावरच ओरडतो आणि म्हणतो तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, जर हातात काही पुरावा असेल तरच इकडे ये. दुसरीकडे मोनिका आता रूममध्ये जाऊन इलाला कॉल करून UK ची विक्रमला तिकीट काढायला सांगते. मोस्वरा हे सर्व बोलणं ऐकते. दुसरीकडे शुभंकरला समजतं की खूप मोठा मोनिका माझ्याबरोबर फ्रॉड करतीये, म्हणजे ती पिहूला घेऊन कुठेतरी पळून जाणार. म्हणूनच तो म्हणतो प्रत्येक अलींवर लक्ष ठेवावं लागेल. पिहू शुभंकर बरोबर फोनवर बोलत असते की मी माझ्या टॅडाची मुलगी आहे, मी कोणतीही DNA टेस्ट करणार नाही. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब